मला खिशातून प्रीमियम भरायचा नाही, तो प्रीमियम राज्य सरकार भरते। याच्यासारखी दुसरी अति महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काहीच असू शकत नाही। संकट आलं तर विमा सरकार भरतंय, संकट आलं नाही आलं तरी 6000 केंद्र सरकार देतंय आणि 6000 राज्य सरकार देतंय, याच्यापेक्षा चांगला निर्णय काय असू शकतो केदार साहेब? म्हणून शेवटी का होईना माझं भाषण संपल्यावर, नियमाला धरून असेल नसेल, पण ह्या तीन उद्देशाचं तरी सरकारचं अभिनंदन आपण करावं करावं। अरे त्याला, अरे मैं जिस सुनील केदार को जानता हूं उसका दिल इतना बड़ा है, इतना दिल बड़ा है। चांगल्या गोष्टी झाल्या तर नक्कीच मोठ्या मानेना त्या ठिकाणी आपण सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे। अरे ज्या शेतकऱ्यासाठी तुम्ही म्हणलात ना पोटतिडकी ना सब, माझ्यावर काय हरकत आहे? तुमची हरकत असू शकते का? माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर अध्यक्ष महाराज शासनाची भूमिका ने अध्यक्ष महाराज, अरे हरकत आहे? अरे भास्करराव, भास्करराव नंतर बोला ना, नंतर बोला, नंतर बोला, बोला बोला नंतर। चांगल्या प्रकारे योजना सांगताय, अभ्यास केलाय, बरोबर आहे, परंतु थोडस विनंती वजा नम्रतेने बोललात तर ते भावेल। कारण तुमचा जन्म कधी झाला? 2 जुलैला। आणि तुम्ही नमो योजना कधी सांगताय? आज 20 जुलैला। जसं काय आम्हाला हिणवून दाखवताय त्याच्याऐवजी थोडा सौम्यपणा घ्या, नम्रता घ्या, तर ते भावेल। न पेक्षा लोक तुमची टिंगल टवाळी करतील। बसा बसा, एक तुम्हाला आदरणीय भास्करराव जाधव साहेब, मी जित नाही का नको आता नाही, पण मला ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार म्हणून गुलाल लावला, आज मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचे त्यावेळेस कार्याध्यक्ष तुम्ही होतात हे विसरू नका, अध्यक्ष तुम्ही होतात ते विसरू नका, स्वाभाविक आहे। तुम्ही सुद्धा भाषण करताना ज्या आवेशपूर्ण बोलता, विनम्र वजा विनंती हे सर्व जे आपल्यात येत नाही ते माझ्यात सुद्धा येणार नाही, स्वाभाविक आहे। कृषकांसाठी शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर लढलाय आणि स्वाभाविक त्याच्यावर जर शेतकऱ्याच्या कृषी विभागाची जबाबदारी येत असेल आणि चांगल्या गोष्टी जर प्रभावीपणे मांडायचा प्रयत्न केला असेल तर अध्यक्ष महाराज बाकी कुणाला नाही पण प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला असेल तर याच्यात अध्यक्ष महाराज स्वाभाविक आहे की ह्या याला नकार कुणी देऊ शकत नाही ह्या तीन उद्देशाला, म्हणून तीन उद्देशाला नकार देऊ शकत नाही, म्हणून स्वाभाविक वेदना तर होणारच, चांगलं तर मानता येणार नाही। पण माझी एवढीच अपेक्षा आहे की भाषणाबाबत आपण जसं मी उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, मी मुंडे आहे। जसं भाषणाच्या बाबतीत आपण आक्षेप घेतला, भाषण मी चांगलं करतो असं आपण या ठिकाणी बोललात, तसं शासन सुद्धा शेतकऱ्याच्या बाबतीत चांगलं करतो हे जर म्हणलं असता तर मला आणखीन तुमच्या प्रती आदर जो आहे तो आणखीन वाढला असता, हे मात्र नम्रपणाने या ठिकाणी सांगतो। अध्यक्ष महाराज, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, शेतकरी बांधवांना दुर्दैवाने अपघाती मृत्यू आला तर त्यासाठी एप्रिल 2023 पासून सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केलेली आहे। अपघातात मृत्यू आला 2 लाख आणि कायम अपंगत्व आलं तर 1 ते 2 लाख रुपये देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आलेली आहे। एप्रिल 2023 या काळात 241 दावे विभागाकडे प्राप्त झाले, 119 दावे मंजूर झाले, 4 कोटी 19 लाख रुपये लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी विभाग स्तरावरती या ठिकाणी पाठवण्यात आले आहे।